नमस्कार. शब्दधन या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनोज वाबळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. आजच्या प्रेरणादायी गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांना मी एक अप्रतिम अशी प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे. एक वीणावादक हा अप्रतिम असा वीणावादक होता. एका राजाच्या दरबारामध्ये या वीणावादकानं स्वतःची कला सादर केली आणि ही कला सादर केल्यानंतर त्या राजानं त्या वीणावादकाचा सत्कार केला. तो सत्कार करत असताना त्याला भरपूर असं धन दिलं, त्याला सर्व सन्मान दिला, भरपूर पैसे त्याला दिले आणि हा वीणावादक खूप खुश होता. ते सर्व मिळालेलं धन घेऊन वीणावादक घराकडं निघाला. घराकडं निघाल्यानंतर त्याच्या हातामध्ये वीणा होती, मिळालेलं धन होतं, सगळी संपत्ती होती. तो घेऊन त्या ठिकाणी रस्त्यानं चाललेला होता. म्हणजे एकदम आनंदी असणारा हा वीणावादक रस्त्यानं चालला होता. तो वीणावादकाला एका चोरानं पाहिलं आणि चोराच्या लक्षात आलं की हा वीणावादक आहे, याच्याकडं राजाने याचा गौरव केलेला आहे, भरपूर पैसे आहे. तर त्या चोरानं त्या वीणावादकाला थांबवलं आणि त्या वीणावादकाकडून सर्व काही पैसे त्यानं घेतले आणि त्याची वीणासुद्धा त्या ठिकाणी मागत होता. तर त्यावेळेला तो वीणावादक म्हटला की माझ्याकडलं सगळं काही घे, पण ही वीणा आहे ना ते माझं जीवन आहे, ती वीणा माझ्याकडे राहू द्या. त्यावेळेला चोर त्या ठिकाणी थांबला आणि ते सर्व काही चोरानं त्याच्याकडलं घेतलं आणि फक्त वीणा त्या वीणावादकाकडे होती. चोरानं सगळी संपत्ती घेतली. चोर 2 मिनिटं थांबला आणि त्या वीणावादकाला म्हटला की मला एकदा तुम्ही वीणा वाजवून दाखवा. त्यावेळेला हा वीणावादक वीणा वाजवायला लागला. त्या वीणावादकाने एवढी अप्रतिम अशी वीणा वाजवली की चोराला सुद्धा खूप आनंद झाला. चोरानं सगळं घेतलेलं धन दौलत त्या वीणावादकाला परत दिली आणि खूप आनंद त्या चोराला सुद्धा झाला. मित्रांनो, वीणा तो उसी की होती है जो बजाना जानता है, और जीना तो उसी का होता है जो जीना जानता है. आयुष्यामध्ये तुमच्याकडलं सगळं काही गेलं तरी चालेल, परंतु तुमच्याकडली असलेली कला, तुमच्याकडे असलेलं टॅलेंट जे आहे ते तुमच्यासोबत असेल तर जगामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे. तुमच्याकडेसुद्धा टॅलेंट आहे, तुमच्याकडेसुद्धा कला आहे, आणि जर तुमच्याकडल्या असलेल्या कलेला तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवला तर तुमचं जीवन हे का वेगळ्या पद्धतीनं तुम्ही जीवन जगू शकता. पु ल देशपांडे सरांचं एक वाक्य आहे, उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या, पोटापाण्याचा उद्योग जोमानं करा, परंतु एवढ्यावरती थांबू नका. चित्र, साहित्य, संगीत, वक्तृत्व, नृत्य यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल तर कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे तुम्हाला सांगून देईल. या वीणावादकाप्रमाणेच तुमच्याही जीवनामध्ये एक जी कला आहे त्या कलेला जोपासा. आयुष्य खूप सुंदर आहे ते जगत रहा. धन्यवाद.